सेकंड व्हिडिओ प्रॅक्टिकलचा पहिल्या व्हिडिओमध्ये पहिले दोन चॅप्टर बघितलं होतं, लॉजिक ॲज वेल ॲज मॅट्रेसेस. आता आपण बघणार आहोत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फर्स्टवाला, तिसरा आणि नंतर चौथा लगेच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सेकंडवाला. ठीक आहे, सी ट्रिग्नॉमेट्रीमध्ये लक्षात ठेवा प्रिन्सिपल जे असतं ते सगळं लक्षात असणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल फॉर्म्युलीज आणि कोरिलेशनमध्ये असणारे सगळे घटक तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत. पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला व्हॅल्यू करायची आहे फाइंड एक्सची, बरोबर आहे. या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला साईन इनव्हर्स टू एक्स प्लस साईन इनव्हर्स एक्स वालाचा फॉर्म्युला, पाय बाय थ्रीचा फॉर्म्युला यूज करायचा आणि प्रॅक्टिकल लिहायचं आहे. ठीक आहे, हा प्रॅक्टिकल सोपा आहे, व्हॅल्यू आपल्याला एक्स चेस फाइंड करायचे असतात. त्या ठिकाणी काही नाही, पण याच्यावर क्वेश्चन कोडाला असतो, बरं का, लक्षात ठेवा. युझिंग द कोसाइन रूल, वी नो दॅट तीन कोसाइन रूल्स असतात, त्या कोसाइन रूलमध्ये तुम्हाला कुठला पण एका कोसाइन रूलचा वापर करून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, किंवा कधी कधी तीन कोसाइन रूलपैकी किंवा तीन साईन रूलपैकी कुठल्या बोर्डाला एखादं तुम्हाला थेरम प्रूफ दॅट करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. सध्याला या सॅटच्या क्वेश्चनसाठीमध्ये दिलेले प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करसा तर तुमचं बेनिफिट भरपूर होईल. ठीक आहे, हा तुमचा बाय युझिंग द कोसाइन रूल्स वर फॉर्म्युला वापरायचा आहे आणि हा राईटर करून ठेवायचा आहे. त्यानंतरचं प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलेलं असतं, ते आपण पुढे पुढे बघणार आहोत, प्रत्येक प्रॅक्टिकल आपल्या व्हिडिओमध्ये येत जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट म्हणजे सेवनवाला, राईट द प्रिन्सिपल्स सोल्युशन करायचं टॅन फाय थीटा बरोबर वन, बरोबर आहे, परंतु व्हॅल्यू मायनस वनची आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी फाय थीटा बरोबर टॅन इनव्हर्स फाय बाय फोर, वी नो दॅट टॅन 45 व्हॅल्यू एक असते, बरोबर आहे. मायनस एन अपरा म्हणजे टॅन फाय मायनस फाय बाय फोर तुम्हाला दिलं जाऊ शकतं. सोपं आहे, म्हणजे या ठिकाणी मायनस टॅन थीटा बरोबर टॅन फाय मायनस थीटाचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला क्वेश्चन नंबर सेवन सॉल्व करायचं. त्या ठिकाणी पुढे एन बरोबर झिरो, एन बरोबर वन टू थ्री फोर, नॅचरल नंबर जोपर्यंत तुम्हाला हवा आहे, म्हणजे जवळपास आपण 9-10 आपण किती काढू शकतो जेवढा आपल्याला विचारलं जाऊ शकतो, पण मॅक्झिमम 9 तुम्हाला त्याच्यावरचा प्रॅक्टिकल तुम्हाला दिलं जात नाही. ठीक आहे, त्यानंतरचं बघूया नेक्स्ट क्वेश्चन, जो आपला प्रिन्सिपलच्यावरचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 6 वाला. तो तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये लिहिलेला असल्यामुळे आपण ते नाही सॉल्व्ह करणार आणि डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल जो आहे चॅप्टर नेक्स्टवाला चौथा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सेकंडवाला, त्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला प्रूफ करायचं आहे. टॅन इनव्हर्स कॉस थीटा प्लस साईन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा मायनस साईन थीटा बरोबर पाय बाय फोर प्लस थीटा, परंतु सांगितलेला थी दिस बिलॉंग्स टू द मायनस पाय बाय फोर टू द फाय बाय फोर, बघा ते त्याच्या बिलॉंग्स टू आहे म्हणून लक्षात ठेवायची गरज आहे. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्हाला कंडिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 4, सोल्युशन लिहून घ्या, थोडं स्लो स्लो आपण स्लॅडिंग करूया, त्या ठिकाणी प्रत्येक क्वेश्चन लिहिणं गरजेचं, प्रॅक्टिकल झालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. चला क्वेश्चन नंबर झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 5 वाला बघूया, साईन इनव्हर्स 1 मायनस एक्स वाला आहे. या ठिकाणी बी तुम्हाला एक्सची व्हॅल्यूज फाईंड करायची आहे, व्हेरी सिंपल. मॅथमॅटिक्स हा पोर्शन सिंपल असतो, जर समजलं तर नाही तर डोक्याच्या वर जाऊ शकतं, काय चाललं काही समजणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर जो तुमचा दिलेला गेलेला आहे तो तुमचा क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 विचारलं आहे प्रूफ दॅट द साईन इनव्हर्स टू एक्स अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर मायनस 2 पाय प्लस कॉस इनव्हर्स एक्स, आणि या ठिकाणी कंडिशन सांगितली मायनस 1 टू मायनस 1 बाय रूट 2 पर्यंत, बरोबर आहे. कंडिशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कंडिशन जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत समजणार नाही की कुठलं सेक्शन काय चाललेलं आहे, बरोबर आहे. प्रत्येकाची कंडिशन मोस्ट असतं, बघा आपण कसल्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन, तुम्ही तरी पूर्णपणे राईट करून घ्या, कुठल्याही स्टेप चुकता कामा नाही. एखाद्या वेळेस प्रॅक्टिकलला विचारला गेला तर त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला आलं पाहिजे, बरोबर आहे. प्रॅक्टिकलमध्ये कधी कधी विचारतात की हे कसल्या प्रकारे आलेला, हा कसला प्रकार आलेला, या सगळ्या पोर्शनचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 7 बघा, या ठिकाणी मी टॅन इनव्हर्स प्रूफ दॅट दिलेला आहे तुम्हाला, आणि प्रूफ दॅट दिल्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, बरोबर आहे. प्रूफ दॅट एकदा अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे, एकदा समजायला लागलं की तुम्हाला कळेल की कसल्या प्रकारचा हा क्वेश्चन राईट करायचा आहे आणि कशा प्रकारचा